पाहता माननीय जिल्हाधिकारी सो यांनी आज रात्री 8 वाजेपासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येला आळा घालता यावा यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने मनपा हद्दीत 3 दिवसांच्यासाठी जनता कर्फ्यूचं आवाहन जनतेला केलं होतं. प्रशासनाच्या या आवाहनाला व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने काल रात्री 8 वाजल्यापासून जनता कर्फ्यू लावण्यात आलाय. त्याला व्यापारी आणि जनतेकडूनही सहकार्य मिळाल्याने जळगाव शहरात कळकळीत बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. देशभरात सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुवर्ण नगरीतही 100% बंद पाळला जात असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. नमस्कार, मी धर्मेंद्र राजपूत आणि आपण पाहतात इंडिया आपतक न्यूज. जळगाव जिल्ह्यासह महानगरपालिका क्षेत्रामध्ये COVID-19 या विषाणूने बाधित होणाऱ्यांची संख्या ही दिवसागणित वाढत असून ही मोठी चिंतेचा विषय बनला आहे. बुधवारचा जर आपण आकडेवारीचा जर विचार बघितला तर 983 कोरोना बाधित रुग्णांची संख्या होती, ती संख्या गुरुवारी पुन्हा 954 झालेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ही वाढत असून ही मोठी चिंतेचा विषय बनलेला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत सरांनी नागरिकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या 3 दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिलेले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेचे पथक व पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यात आलेली आहे. जळगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून महानगरपालिकेचे पथकही तैनात आहे. मी आलेलो आहोत सुभाष चौकामध्ये. सुभाष चौकातली ही जी स्वर्णपेठ आहे, बाजारपेठ ही पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये स्वर्णनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आज आपण बघू शकता की स्वर्णपेठ 100% बंद असून त्यामुळे कोट्यावधीची उलाढाली ठप्प झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. इंडिया आपतक न्यूज आपल्या प्रेक्षकांना नेहमी सांगत आले आहे की मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, नेहमी हात आपले स्वच्छ साबणाने सॅनिटायझरने धुत राहा व आपली व आपल्या परिवाराची काळजी घेत राहा. जळगावहून मी धर्मेंद्र राजपूत, इंडिया आपतक न्यूज. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.